नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या परिसराभ्यास भाग 2 मधील शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काढलेले गौरवोद्गार वाचायला मिळतील. ते म्हणतात, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांनी थोर तत्ववेत्त्यांच्या शिकवणुकीतून स्फूर्ती घेतली होती. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून केवळ स्वतःसाठी राज्य स्थापन करण्याची त्यांना इच्छा नव्हती. तत्कालीन राज्यपद्धतींच्या गुणावगुणांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून आपले विशिष्ट धोरण व राज्यव्यवस्था याची आखणी केली. महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते, तसेच इतर धर्मांविषयीची त्यांची भावना सहिष्णुतेची होती. इतर धर्मियांच्या पूज्यस्थानांसाठी त्यांनी इनामे दिली. शिवाजी महाराज एक थोर सेनानी होते. स्वातंत्र्य रक्षणासाठी आरमाराची आवश्यकता आणि महत्त्व त्यांना पटले होते. डच व इंग्रज यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले. प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत त्यांची युद्धशास्त्रातील निपुणता दिसून येते. शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते साक्षात प्रतीक होते. मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला मीर महम्मद या शिवकालीन चित्रकाराने काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र देखील बघायला मिळेल. हां, मात्र माहीत आहे का तुम्हाला, हे मूळ चित्र पॅरिस येथील संग्रहालयामध्ये आहे. ही पहा मुलांनो, आपल्या परिसर अभ्यास भाग 2 पाठ्यपुस्तकाची अनुक्रमणिका. आणि आज आपण आपला पहिला पाठ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र हा पाहणार आहोत. चला तर मुलांनो, पहा हे आपले पाठ्यपुस्तकाचे पान नंबर 1 आणि हा आपला पहिला पाठ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता. मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली. बघा मुलांनो, दरवर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किती उत्साहात साजरी करतो की नाही. तुम्ही वेगवेगळी गाणी म्हणता, तर कोण शिवाजी महाराजांवर भाषण देखील करतं, कोण पोवाडे म्हणतं, तर कोण नाटकल्या सादर करतं. किती उत्साहात असतो आपण. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढतो, शोभायात्रा काढतो, वेगवेगळ्या वेशभूषासुद्धा करतो. या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्या मनामध्ये अफाट प्रेम आहे. पण कधी विचार केला आहे का, कोण होते बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली म्हणून त्यांचं नाव एवढं इतिहासामध्ये अमर झालं. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैनविलासात मग्न असत. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटींबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते.
त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. मुलांनो, त्या काळच्या महाराष्ट्राचा बराचसा भाग हा अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांमध्ये वाटला गेलेला होता. पण या दोन सुलतानांमध्ये मैत्री नव्हती, तर हाडवैर म्हणजे शत्रुत्व होतं. आपली सत्ता वाढवण्यासाठी आणि स्वतःचं राज्य मोठं करण्यासाठी ते नेहमी आपापसात भांडत असत. त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होत असत. या सततच्या लढाईमध्ये त्यांच्या जनतेला मात्र खूप त्रास होत असे. त्यांना पोटभर खायलाही मिळत नसे, राहायला निवारा मिळत नसे. एवढेच काय, उघड उघड पूजा अर्चा करणंसुद्धा त्यांच्यासाठी धोक्याचं झालं होतं. रयत म्हणजेच प्रजा या सगळ्या त्रासाला, अन्यायाला, अत्याचाराला त्रासून गेलेली होती. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते, राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणेवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जातीधर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. मुलांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी राजवटींच्या विरुद्ध लढा दिला. एवढंच काय, या जुलमी राजवटींना मोडून देखील पाडलं आणि महाराष्ट्रामध्ये रयतेसाठीच, रयतेच्या सुखाचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. या हिंदवी स्वराज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, लहान, मोठा असा कोणताही भेदभाव नव्हता. सर्व जातीधर्मातील साधू संतांचा देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानच केला. आणि अशा ह्या थोर विचारांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी माहिती घेतली की आपल्याला त्यातून स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू. मुलांनो, अशा प्रकारे हा पान नंबर 1 वरील आपला पहिला पाठ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र हा पूर्ण झालेला आहे. पाठ पूर्ण झाल्यानंतर पाठावर आपल्याला काही स्वाध्यायाचे प्रश्न देखील आहेत, बरं का? ते स्वाध्यायाचे प्रश्नसुद्धा आपण सोडवणार आहोत. व्हिडिओमधील आय बटनावर क्लिक करून पुढील व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची अतिशय सोप्या पद्धतीनं उत्तरं देखील मिळतील. तोपर्यंत अभ्यास करत रहा. नमस्कार.